बाप्पा जेव्हा येतात तेव्हा मी खूप खुश असते, पण जातात तेव्हा मी खूप रडते. माझं असं झालेलं डॅडी आपण हा गणपती ठेवायचा का, खूप छान दिसतोय. ते बोलले हां मला पण हाच आवडला, त्यामुळे माझा फेवरेट गणपती हा आहे. जेव्हा आम्ही गणपती आणायला गेलेलो काल, तेव्हा मी माझा गणपती शोधच दिसतच नव्हतं, जो इतका लपवून ठेवलेला त्यांनी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गणेशोत्सव आहे आणि सगळ्यांनाच गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कलाकारांचा बाप्पा मी दाखवते, आणि मी आज एका गोड अशा अभिनेत्रीकडे आली आहे. कळेलच मी गोड का बोलली, तर मी मायराकडे आली आहे. कशी आहेस? मस्त. काय सांगशील, बाप्पा आलेत, कसं वाटतंय तुला? खूप मस्त आणि खूप मजा येते. खूप मजा येते. ड्रेस कोणी चूज केला? किती छान दिसतेस तू. थँक यू. कोणी चूज केला हा ड्रेस? मम्मा. मम्मीने चूज केला. आणि बाप्पा येणार, तर बाप्पाच्या तयारीसाठी काय काय मदत केली मायराने? मी काही नाही केली, कारण हे रेडीमेड आणलेलं, आणि हे तर मला लावायला नाही मिळणार, कारण हे खिळ्यांनी लावायचं होतं, पण आतमधलं जे स्टील वगैरे आहे ते नट्स मी लावतो. आणि आता बाप्पा आले, तर यावेळेस बाप्पाची थीम कोणती ठेवली आहे? थीम नाही आहे, मंदिर. मंदिर केलंय. आणि बाल गणेशा ठेवला ना यावेळेस? नाही, मला काही आयडिया नाही आहे. पण मग मम्मी आता घरात एक नवीन पाहुणा येणार आहे, मग बाप्पाकडे काय मागितलं त्याच्यासाठी? अजून तरी काय नाही, अजून विचार करते. अच्छा. आणि बाप्पा आणि मायराचा काय छान बॉन्ड आहे? माझं असं असतं की बाप्पा जेव्हा येतात तेव्हा मी खूप खुश असते, पण जातात तेव्हा मी खूप रडते, कारण मी त्याच्यावरती खूप प्रेम करते. कारण 1.5 दिवसाचा गणपती, माझं असं चाललं डॅडी आपण 10 दिवस ठेवू ना, मला बाप्पांजवळ थांबायचं आहे, असं माझं चाललेलं असतं. पण जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा मी खूप रडते, कारण यार बाप्पा चाललाय, आता काय करायचं, परत पुढच्या वर्षी किती वेळ अजून. मग आता बाबा बोलले का 10 दिवसाचा गणपती ठेवायचा की नाही? नाही. मग आता मायरा सॅड झाली त्याच्यावर? नाही, पण तरी 1.5 दिवसांचा आहे, तरी आपण मजा करून घेऊया. काय काय मजा करते मायरा आता? आता तरी 5 वाजता बाप्पाची स्थापना झाली, आणि तेव्हा खूप मजा केली मी बाप्पाची स्थापना करताना. पण यावर्षी माझ्या आजोबांनी केली, माझ्या काकांनीही केली, कारण आमच्या घरी बेबी येणार आहे, त्याच्यासाठी करे म्हणजे मला नाही माहिती, पण काकांनी केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नैवेद्य दाखवला, तिकडच्या देवाचा मी दाखवला, आणि काकांनी इकडचा दाखवला. पण जेव्हा आम्ही गणपती बुक करायला गेलेलो, तेव्हा आम्ही माझं असं झालेलं रेडी आपण हा गणपती ठेवायचा का, खूप छान दिसतोय. ते बोलले हां मला पण हाच आवडला, त्यामुळे माझा फेवरेट गणपती हा आहे. आणि अजून एक आहे जो तिथे सोफ्यावरती बसलेला एकदम, तो खूप क्यूट होता, तो माझा खूप फेवरेट झालेला. आणि जेव्हा आम्ही गणपती आणायला गेलेलो काल, तेव्हा मी माझा गणपती शोधच दिसतच नव्हतं, तो इतका लपवून ठेवलेला त्यांनी. पण मायराला मोदक किती आवडतात? खूप. किती खाल्ले? बोले. अजून किती खाणार आहेस मायरा मोदक? आता मी नाही बोलते. मम्मी ओरडते. नाही, ती बोलते नको खाऊ, पोटात दुखणार. पण मायरा आता मराठी मालिका झाली, हिंदी झाली, आता नाच ग घुमा पण केला, तर नाच ग घुमा नंतर मग आता नम्रताताईशी काय बॉन्ड झालाय? कोण कोण येणार आहे आता? अजून माहिती नाही, मेसेज नाही आला, म्हणजे माझ्या पप्पांना काही झालं नाही, पण मला वाटतं की सगळ्यांनी यावं. नाच ग घुमा शूट करताना आम्ही खूप मजा केली, आणि आता गणपतीला ते येतीलच असं वाटते, कारण गणपती बाप्पा म्हणजे मला एक सांगायचं आहे की आमच्या शाळेला जरी सुट्टी नसली तरी आम्ही सुट्टी काढतो, कारण गणपती बाप्पासाठी मी सुट्टी काढते. मी म्हटलं मम्मा मला नाही जायचं आहे, कारण बाप्पाजवळ. हां. पण मशकच्या कानात दरवर्षी मायरा काय काय सांगत असते, यावेळेस काय सांगणार आहे? सिक्रेट. सिक्रेट आहे ते सांगायचं नसतं, मध्ये पूर्ण नाही होत. नक्कीच तुझ्या सगळ्याचे सिक्रेट्स पूर्ण होते. गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया, उंदीर मामा की जय. थँक्यू सो मच. मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.